सराव संच 7.1 मधला तिसरा आणि चौथा प्रश्न आपल्या समोर आहे. चौथा तिसरा जो प्रश्न आहे तो लंब वृत्तचितीच्या संदर्भात. या लंब वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या, त्रिज्या म्हणजे रेडियस, आणि रेडियसला आपण म्हणतो आर, बरोबर 5 सेंटीमीटर आणि उंची 40 सेंटीमीटर. एच बरोबर किती? 40 सेंटीमीटर. तर एकूण पृष्ठफळ काढा. काय काढायचं? वृत्तचितीचे आपल्याला एकूण पृष्ठफळ या ठिकाणी काढायला सांगितले. ओके, आता वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय माहिती आहे कोणाला? वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बघा, 2πr(r)h किंवा h अधिक r, बरोबर बरोबर 2 × π ची किंमत किती घेऊ शकतो इथं आपण? सध्या पायला याच्यात गुणिले आर, पाय ची किंमत 3.14 घ्या, गुणिले आर, त्रिज्या किती? 5 आणि कंसात आर अधिक एच. आर किती? 5 आणि एच किती? 40. 5 अधिक 40. ठीक आहे, बघा पुढे 2 × 5 किती? 2×5 = 10 गुणिले 3.14 आणि गुणिले 40 आणि 5 = 45 बरोबर 3.14 × 10 दहाने गुणल्यावर 1 पॉइंट पुढे सरकला, किती झालं? 31.4 × 45 मोठा गुणाकार करायचा आता. 31.4 × 45 45 चौक 180 180 चे 0 8 4 = 18 45 एके 45 45 आणि 18 किती 45 आणि 18 बघा 45 आणि 18 8 5 13 13 8 4 1 63 63 चे 3 8 4 = 6 45 3 135 7 5 11 1 8 4 1 3 1 4 1 141 बरोबर 1 घड सोडून 1.1413 बरोबर म्हणजे किती आलं आपलं? 1413 हे आलेलं आपल्याला वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. 1413 चौरस सेमी, चौ सेमी बरोबर. घनफळ काढताना घ सेमी आणि वक्र पृष्ठफळ क्षेत्रफळ काढत असताना चौ सेमी. ठीक आहे, पुढचा मुद्दा. एका गोलाची त्रिज्या आर बरोबर 7 सेमी आहे, तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. आता गोलाचे वक्र पृष्ठफळ, गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर 4, गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र 4πr² फक्त सूत्र माहिती पाहिजे बाकी काहीच नाही. 4πr² 4 × πची किंमत आता किती घेणार? ज्यावेळेस त्रिज्या 7 असेल किंवा 7 च्या पटीतली असेल तेव्हा पायची किंमत शक्यतो 22/7 घ्या, म्हणजे सोडवायला बरं पडतं. 22/7 × r² आर म्हणजे त्रिज्याचा वर्ग, त्रिज्या किती? 7. 7चा वर्ग म्हणजे 7 चा 2 वेळा गुणाकार, 7 × 7 r² म्हणजे 7, आर ची किंमत 7 आहे आणि 7चा वर्ग म्हणजे 7 चा 2 वेळा गुणाकार. 7 7 गेला, आता राहिले किती? 22 चौक 88 × 7 बरोबर 8 × 7 = 56 × 6 = 5 परत 8 × 7 = 56 56 आणि 5 किती? 57 58 59 60 61 616 सेमीचा वर्ग किंवा 14 सेमी. अशा प्रकारे आपण लंब वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ आणि गोलाचे वक्र पृष्ठफळ काढू शकतो. फक्त सूत्र माहिती पाहिजे. ठीक आहे.